सागरचं जर खरंच आदित्यवरती प्रेम असेल ना, तर ते तू सिद्ध कर. हे घर त्याच्या नावावर करून दाखव. दाखवच, तू हे घर आदित्यच्या नावावर करूनच दाखव. मगच आदित्यला या घरात इनसिक्युअर फील होणार नाही. तुम्ही कधीही त्याला या घरातून बाहेर हकलवून काढाल अशी भीती वाटते त्याला, ती वाटणार नाही. हो, आणि या सगळ्यात तुमचा काय रोल असणार आहे? तोच जो एका चांगल्या आईचा असतो. जोपर्यंत आदित्य कळत्या वयाचा होत नाही तोपर्यंत एक केअरटेकर म्हणून मी या सगळ्याची फक्त काळजी घेणार. बोलती बंद झाली सगळ्यांची. त्या खोट्या कानातल्यांपेक्षा ना खोटी माणसं राहतात या घरात. काय झालं सागर, तुझं तर खूप प्रेम आहे ना आदित्यवर, मग सिद्ध करून दाखव तुझं प्रेम. कर हे घर त्याच्या नावावर, आपल्या मुलाच्या नावावर. सावनी, आता ना हे जरा अति व्हायला लागलंय. प्रेम सिद्ध करण्यासाठी, दाखवून देण्यासाठी हे विषय प्रेम सिद्ध करण्याचा नाहीच आहे. विषय माझ्या मुलाच्या फायनान्शियल सिक्युरिटीचा आहे. त्याला फ्युचर मध्ये कुठलाही त्रास होऊ नये ना म्हणून करते मी हे सगळं. आणि तूच म्हणाली होतीस ना मुक्ता की आदित्यला झालेला त्रास तुला भगवत नाही म्हणून, त्याला या परिस्थितीत भगवत नाही. मग आता कर ना त्याला मदत, आता कर माझ्या मुलाला मदत. कर हे घर त्याच्या नावावर आणि काढ त्याला या परिस्थितीतून बाहेर. एका क्षणात कसं, एका क्षणात सगळ्यांचे खरे चेहरे बाहेर आले. आदित्य तू काय खाणार, तुला हे देऊ का तुला ते देऊ, आदित्य तुला असं नको तसं नको, सगळे नखरे होते. आणि आज एक प्रॅक्टिकल गोष्ट मी मागितली तर सगळ्यांनी हात वर केले. सो मी आता असं समजू का की हे घर तुम्हा सगळ्यांना आदित्यपेक्षा जास्त महत्वाचं आहे.